हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण सामान्य विज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये मोस्टली आपण वर्गीकरणाचे दोन्ही टॉपिक्स म्हणजेच प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण आणि त्यानंतर काही महत्वाचे जे प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वावरील प्रश्न आहेत याबद्दल डिस्कशन करत आहोत. यामध्ये आपण प्रश्न बघत आहोत मागच्या एक्झाम्समध्ये आलेले जे वर्गीकरणावर आणि बाकीच्या घटकांवर वारंवार प्रश्न येतात त्याबद्दल आज आपण डिस्कस करूया. कालचा एक व्हिडिओ टाकलेला होता तेही बघून घ्या. आणि येते जी कंबाईन एक्झाम असेल, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे एसटीआय, पीएसआय किंवा एसओ कुठलीही असू द्यात, तिन्ही एक्झाम्समध्ये तुम्हाला वर्गीकरणावर जास्त भर द्यावा लागेल. कारण वर्गीकरण हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे. 3 ते 4 क्वेश्चन किंवा हार्डली 4 क्वेश्चन्स ह्या टॉपिकवर तुम्हाला बघायला मिळतीलच. खूप महत्वाचे आहेत आणि थोडे हार्ड लेवलचे येतात, त्यामुळे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठीच आपण मागचे काही प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला कुठपर्यंत अभ्यास वर्गीकरणाच्या बाबतीत करायचा आहे. तर मग चला तर पहिला प्रश्न बघूया आज आपण. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? एमपीएससी 2017 प्रश्न आहे हा. त्यामध्ये बघा, ऑप्शन दिले त्यांनी सी केन, सी स्टार, सी पेन, जेली फिश, सिल्वर फिश, स्टार फिश, 3 आहे फोला, स्पायला आणि कटल फिश, तिसरा आहे, चौथा ऑप्शन आहे अर्थवर्म, अकॉर्नवर्म आणि कलॅमवर्म. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फोला, स्पायला आणि कटल फिश. ठीक आहे, तर हे काही असे प्रश्न तुम्हाला थोडासा बेसिक अभ्यास खूप जास्त करावा लागेल, कारण इथून प्रश्न खूप सारे आलेले आहेत. त्यानंतर बघा, गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायचे व्हॉल्व जे असतं हे कशाने बनलेले असतं? तर हे गोगलगायचं जे व्हॉल्व असतं हे दुहेरी नाही तर एकेरी यांच्याने बनलं असतं. आपली चूक होऊ शकते, कारण आपल्याला माहित आहे की ते खूप टणक दिसतं, मग आपण सरळ त्याचं उत्तर दुहेरी लिहितो. दुहेरी नाही आहे, त्याचं एकेरी आहे, म्हणजेच सिंगल व्हॉल्वनी गोगलगायचं, गॅस्ट्रोपोडा वर्गातील जे गोगलगायचं व्हॉल्व असतं ते बनलेलं असतं. हा एसटीआय 2017 प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, इथं सुद्धा वर्गीकरण दिलंय याच्यामध्ये प्राणी वर्गीकरणाचं. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत, लिच, ऑक्टोपस, डॉगफिश आणि स्टेगोसारस, आणि त्यानंतर पायसिस, रेप्टिलिया, मोलस्क आणि ॲनिलिडा. तर लिच हा जो प्राणी आहे तुम्हाला ॲनिलिडा गटातील बघायला मिळेल. त्यानंतर ऑक्टोपस सगळ्यांनाच माहित आहे, मोलस्क जो फुटबॉलची भविष्यवाणी करतो. त्यानंतर डॉगफिश जो आहे पायसिसमध्ये येतात आणि स्टेगोसारस जे आहेत हे रेप्टिलियन्समध्ये येतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया, सरड्यासारखे दिसणारे जे उभयचर असतात हे सलॅमेंडर जे आहेत ते कोणत्या गणात मोजतात? आता बघा, आपल्याला गण सुद्धा बघायचं आहे. तर मग युरोडोला ह्या गणामध्ये त्यांना मोजलं जातं, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा, सलॅमेंडर ह्या प्राण्यांचं वर्गीकरण कोणत्या वर्गात येतं? वर गण विचारला होता, खाली वर्ग विचारलेला आहे, क्लास. तर ते उभयचर म्हणजेच उभयचर प्राणी वर्गामध्ये येतं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. हा पीएसआय ला प्रश्न विचारलेला आहे 16 आणि त्याच वर्षी हा एसटीआय 16 विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? सगळ्यांनाच माहित आहे तारा मासा हा अरिय सममित आहे. तुम्हाला माहित असेल तारा माशाची आकृती अशी आपण बघू शकतो, साधारणतः तो असा असतो आणि तो अरिय सममित असतो. ह्यावर छोटे छोटे असे एक रफ असं इथं बघायला मिळतं स्किन त्यांची, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याची सममिती कशी असते, तर अरिय सममिती आहे. पुढचा प्रश्न बघा, देवमासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण छाती व त्याची जी उदर पोकळी असते ह्यांच्यामध्ये एक स्नायूमय पडदा असतो जो की मॅमल्समध्ये बघायला मिळतो. आणि देवमासा हा जो आहे हा सस्तन प्राणी वर्गातच मोडतो. आता इथं तुम्ही म्हणाल की तो उष्ण रक्त प्राणी आहे असं पण काही यायला पाहिजे, तर नाही. आपल्याला त्याचं एकमेव कारण इथं सांगायचंय की छाती आणि उदर पोकळी ह्यांच्यामध्ये एक स्नायूमय पडदा तिथं असतो, त्यामुळे त्याला सस्तन प्राणी वर्गामध्ये मोडला जातो. पुढचा प्रश्न बघूया, शेपूट व पाय असणारा हा उभयचर म्हणजे एम्फिबियन वर्गातील आहे, तर तो कोण आहे? सलॅमेंडर आहे. सरड्यासारखा दिसतो साधारणतः आणि शेपूट आणि पाय दोन्ही असतं त्याला. ठीक आहे, बेडकामध्ये शेपूट असते पण जसा जसा तो पुढे टोळपासून बेडकामध्ये रुपांतरित होत असतो तर त्याचं शेपूट जे असतं ते लयकारिका पचवून घेतात आणि लयकारिकांना काय म्हटलं जातं? सुसायडल सॅक्स ऑफ द सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, विंचू हा प्राणी जो आहे डॅश आहे, तर विंचू हा प्राणी जो आहे तो पिलांना जन्म देणार आहे, त्याला विविपॅरस असं म्हटलं जातं. हा प्रश्न एसटीआय 13 आहे, म्हणजे आपल्याला प्राण्यांबद्दल काय काय बघायचं आहे तर त्याचा वर्ग, त्याचा
त्यानंतर गण, त्यानंतर त्यातील असे विशेष काही अवयव आहेत का, जसं इथं शेपूट आणि पाय असणारा उभयचर असं म्हटलंय त्यांनी, तर ह्या गोष्टी बघायच्या. त्यानंतर तो अंडी देतो का पिलांना जन्म देतो ह्यामध्येही आपण करेक्ट करेक्शन असलं पाहिजे आपलं, जेणेकरून असे सोपे सोपे प्रश्न जे येतात ते आपले चुकले नाही पाहिजेत. पुढे बघूया गांडूळ म्हणजे अर्थवर्म हा कोणत्या संघात म्हणजे फायलम मध्ये येतो. तर बघा गांडूळ हा जो आहे हा अॅनिलिडा संघात येतो. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. अजून पुढच्या एका स्लाइड मध्ये तुम्हाला हव्या म्हणजे गांडूळावर प्रश्न बघायला मिळेलच. मग त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल ज्याला अल्गी असं म्हणतात या वनस्पतीचं नाव काय. तर सगळ्यांनाच माहित आहे स्पायरोगायरा आहे. म्युकर हे शैवाल नाहीये, म्युकर हे कवक आहे. त्यानंतर पेनिसिलिन हे कवक आहे आणि सूर्यफूल तुम्हाला माहित आहे की विषधारी वनस्पती आहे सूर्यफूल, सगळ्यांनाच माहित आहे. तर स्पायरोगायराची जर आपण एक डायग्राम बघितली तर साधारणतः ती अशी येते ज्याला तुम्हाला तिथं भित्तिका बघायला मिळेल आणि एकदम असं मऊ आणि थुलथुलीत शरीर असतं ह्यांचं, पूर्णपणे ह्यांच्यामध्ये कुठलेही अवयव नसतात आणि तिथं तुम्ही बघू शकता आणि ती ग्रीन कलरची असते. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते, स्वयंपोषित असते शैवाल असल्यामुळे. ठीक आहे, पुढे बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो. तर दोनच प्राणी आहे सस्तन प्राणी, त्यामध्ये एक तो प्लॅटिपस आणि दुसरा येतो एकिडना. तर सगळ्यांनाच माहित असायला पाहिजे दोनच सस्तन प्राणी अंडी घालतात ज्यामध्ये प्लॅटिपस आपला ऑप्शन असेल आणि एकिडना हा दुसरा ऑप्शन आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघा गांडूळ अर्थवर्म हा कोणत्या संघात येतो. परत अॅनिलिडा आणि बघा PSI 14 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मागच्या वर्षी पण एक प्रश्न इथं विचारलेला आहे ते आपल्याला माहित पाहिजे. 13 ला त्यानंतर PSI 14 ला हा प्रश्न परत रिपीट विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. तर सिल्वर फिश प्राणी मत्स्यवर्गात येतो आणि कुत्र्याचा जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष आहे. तर सिल्वर फिश प्राणी मत्स्यवर्गात येतो आणि कुत्र्याचं जास्तीत जास्त आयुर्मान जे आहे हे 15 वर्ष आहे असं सांगितलंय. पण इथं दोन्ही विधाने योग्य नाहीयेत. तर बघा सिल्वर फिश हा प्राणी मत्स्यवर्गात येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुत्र्याचं जे आयुर्मान आहे नवीन स्टेट बोर्डनुसार तर एक ऍव्हरेज जर पकडलं आपण तर 12 ते 18 वर्ष वयोमान आहे तिकडं. म्हणजे हे दोन्ही वाक्य योग्य नाहीयेत. मग स्टेट बोर्डमध्ये तिथं 6वीच्या स्टेट बोर्डमध्ये असं इथं एका रकान्यात दिलेलं आहे. ही माहिती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जी आपल्याला परीक्षेला जाण्याच्या पूर्वी लक्षपूर्वक वाचायची आहे. कारण आता पेपरला जास्त दिवस राहिलेले नाहीत, 15 दिवस राहिलेले आहेत आणि 15 दिवसाचं जे आपलं एक नियोजन असतं ते खूप व्यवस्थित असायला पाहिजे. आणि सायन्सचे 20 क्वेश्चन्स तिथं असतातच हे सगळ्यांनाच माहीत आहे. सायन्स पेपर काढून सुद्धा देतो. ठीक आहे, पुढे बघूया गोगलगाय ह्या संघात मोडतो. तर गोगलगाय कोणत्या संघात मोडतो. मोलस्क या संघात मोडतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया मावा किंवा तुडतुडे ही जी किडी आहे हे कोणत्या ऑर्डर मध्ये आहे. तर ऑर्डर किंवा गट विचारलाय बघा. तर मावा किंवा तुडतुडे जे आहेत कापसावर पडतात किंवा तुरीवर बघायला मिळतात किंवा बाकीच्या कुठले पिकं असतील त्यावर बघायला मिळतात. तर हे लेपिडोप्टेरा मध्ये येतात आणि ह्यांचं जे वर्ग गट आहे सॉरी तर गट तिथं लेपिडोप्टेरा आहे. त्यानंतर बघा पचन क्रियेचा ह्यांच्यात अभाव असतो. तर पचन क्रियेचा कोणात अभाव असतो. तर हा टेपवर्म मध्ये अभाव असतो आणि हा एक्सरसाइज 2017 प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे बघूया पुढचा प्रश्न. अंडी घालणारे सस्तन प्राणी डॅश यात मोडतात. तर प्रोटोथेरिया हा जो आहे ह्यामध्ये अंडी घालणारे सस्तन प्राणी मोडतात ज्यामध्ये तुमचा प्लॅटिपस आणि एकिडना दोन्ही सुद्धा येतात. त्यानंतर बघा आयलर 1893 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे. तर क्लास हिपेटिसी आणि मसाय ह्या भागामध्ये ब्रायोफायटा तिथे येतात हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हा प्रश्न आता प्रश्न हेच रिपीट येतील का नाही येतील हे तुम्ही सांगू शकत नाही, मीही सांगू शकत नाही. पण मला इतकं सांगायचंय की इतक्या हार्ड लेवलचे प्रश्न क्लासिफिकेशनवरचे येणार आहेत ज्याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयार करायची आहे. आणि तुमच्या माहितीसाठी दोन्ही क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचं प्लस वनस्पतीचं वर्गीकरण आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही दोन्ही ते बघून घ्या आणि हे सगळं त्यामध्ये क्लिअर आहे. ज्यामध्ये तुम्हाला त्यांचं प्रजनन बघायचं आहे, त्यांच्या शरीराची रचना बघायची आहे, ते कोणत्या गटात मोडतात, कोणत्या वर्गात मोडतात, त्यानंतर त्यांचा संघ कुठला आहे आणि महत्वाचं त्यांच्यात काही विशेष अवयव आहेत का, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या हृदयाची रचना. ठीक आहे, सो फ्रेंड्स नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद डॅश येथे भरली होती. तर कुठं
भरली होती ती पॅरिसमध्ये, आणि ती कुठं झाली, कधी झाली होती, तर 1867 साली ही झाली होती. हा सुद्धा लेटेस्टचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतीशीलतेचं प्रतीक मानलं जातं? तर ते फूल आहे अनियमित प्रकारचं फूल, जे की फूल हे जे अनियमित प्रकारचं जे फूल आहे हे सपुष्प वनस्पतींमध्ये प्रगतीशीलतेचं प्रतीक मानलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा, वनस्पतीची वर्गीकरणाची जी काही नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढलेली आहे? तर बेंथम आणि हुकर या दोन शास्त्रज्ञांनी वनस्पतीचं जे नैसर्गिक गुणांवर आधारित जे काही वर्गीकरण केलं जातं, म्हणजे चांगली आणि लोकप्रिय पद्धती जी आहे, तर ती ह्या दोघांनी शोधून काढलेली आहे. हा प्रश्न PSI 2014 आहे. म्हणजे बघा, आपल्याला जसं कॅरलस लिनियस वर किंवा द्विनाम पद्धती ज्यांनी शोधून काढली आहे त्याच्यावर दोन वेळा प्रश्न MPSC मध्ये ठेवून गेलाय, प्री मध्ये, म्हणजे 2011 एकदा विचारला होता आणि 8 एप्रिलच्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारला होता. म्हणजे आपल्याला इथं तयारी ते अशी सुद्धा करायची की कोणत्या शास्त्रज्ञांनी कुठला शोध लावलेला आहे, कधी लावलेला आहे, आणि विशेष अशी कामगिरी त्या शोधामध्ये काय झाली होती. जसं इथे कॅरलस लिनियसनं द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे, त्यानंतर RH विटकर यांनी पंचसृष्टी काढलेली आहे. पंचसृष्टीमध्ये त्यांनी हे केलं होतं की सृष्टी मोनेर आहे, त्यानंतर कवक आहे, त्यानंतर प्राणी, वनस्पती आणि जे काय असतील ते, त्या पंचसृष्टीबद्दलची नावं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. काय माहित, कदाचित यावर्षी प्रश्न तिथून येऊन जाईल तर. ओके, त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणात खालीलपैकी पायाभूत घटक कोणता आहे? तर सगळ्यात पायाभूत घटक जो आहे, स्पेसीज त्याला जात असं म्हटलं जातं, ते आपल्याला लक्षात ठेवायचं की स्पेसीज किंवा जात इथं सगळ्यात पायाभूत घटक मानला जातो वनस्पतीच्या वर्गीकरणातील. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, वनस्पतींना द्विनाम पद्धती म्हणजे बायनोमियल नॉमनक्लेचर कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केलं? तर ते आहे कार्लस लिनियस किंवा कॅरलस लिनियस. हा प्रश्न आसाच्या आसा 8 एप्रिलच्या पेपरमध्ये सुद्धा होता, म्हणजेच राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा होता. म्हणजे बघा, परत प्रश्न त्यावर्षी ह्यावर्षी रिपीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर थिओप्रेटसनं केलं होतं, त्यानंतर बेंथम हुकरनं, थिओप्रेटस आणि अरिस्टॉटलनं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे, ज्यामध्ये अरिस्टॉटलनं प्राण्यांना भूचर, खेचर, उभयचर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर थिओप्रेटसनं झाड, शाक, वनस्पती ह्यामध्ये केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा. अशीच्या अशी वाक्य स्टेट बोर्डमध्ये उचललेली आहेत फ्रेंड्स. आणि जर तुम्ही त्या कंबाईनची तयारी करत असाल तर 9th जो बुक आहे, जुनं स्टँडर्ड बुक 9th, ह्यामध्ये तुम्हाला वर्गीकरणाचे पूर्ण चॅप्टर वाचायचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यामध्ये आरोग्यविषयक एक चॅप्टर पण आहे, ज्यामध्ये तुम्हाला महत्वाचे रोग दिलेले आहेत त्याबद्दल पण वाचून घ्यायचं. वर्गीकरणाचं चॅप्टर तर वाचायचंच वाचायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न, स्पायरोगायरा शेवाळ किंवा आल्गी आहे, तर हे काय आहे? स्पायरोगायरा शेवाळ काय आहे? तर हे हरित आहे, ग्रीन आहे, आणि ते स्वयंपोषित आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण नो डाऊट त्यांच्यामध्ये जे आपण असं म्हणू शकतो की अवयव नसतात, त्यांचं शरीर एकदम मऊ असतं आणि एकदम तंतुमय असतं, म्हणजे कुठलाही पार्ट त्यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. ठीक आहे, पण त्यांचा ग्रीन कलर कसा असतो? ग्रीन, हरित शेवाळ आहे ते. पुढचा प्रश्न बघूया आपण, नेक्स्ट, सूर्यफूल ही वनस्पती म्हणजे ही जी वनस्पती आहे, तर ही सूर्यफूल जी वनस्पती आहे ही द्विबीजपत्री आहे, दॅट इज डायकॉटिलोडॉन्स. तुम्हाला माहित आहे मोनोकॉटिलोडॉन्स आणि डाय, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर अनावृत्त बीजी, ज्यांच्या याच्यावर आवरण नसतं त्यांना अनावृत्त बीजी असं म्हटलं जातं, त्यांनी जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवनी वनस्पती वर्गात येत नाही? तर ती आहे मुसी. आणि ह्यावरूनच तुम्हाला अजून एक प्रश्न सांगते, मागची जी कंबाईन झाली होती त्यामध्ये टेरिडोफायटा गटात कुठली वनस्पती येते असं त्यांनी ऑप्शन्स दिले होते, किंवा नेचे ही वनस्पती कोणत्या गटात येते असा प्रश्न तिथे आलेला आहे. प्रश्न असा करेक्ट आहे, बघा, नेचे ही जी वनस्पती आहे ज्याला फर्न म्हणतो आपण, ही कोणत्या गटात येते? तर इथं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मागची कंबाईन जी झाली, फर्स्ट कंबाईन झाली होती तिच्यामध्ये. मग आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना टेरिडोफायटा, ब्रायोफायटा आणि त्यानंतर जे थॅलोफायटा वर्गीकरण आहे ह्याच्यावर विशेष भर द्यायचा आहे, कारण आपण इथं गोंधळतो, कारण आपल्याला इथं उदाहरणं लक्षात राहत नाहीत, मग आपण काहीतरी चुकीचं आन्सर तिकडे करेक्ट करून येतो. ठीक आहे, मग टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचे प्रश्न आहेत, आवृत्त बीजी वनस्पती मधील सर्वात लहान वनस्पती ओल्फिया आहे तिचं नाव, आणि हे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत. हा एक्सरसाइज 2017 ला प्रश्न,
आलेला आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण, खालील पैकी कोणता खूप ड्वेल म्हणजे ड्वेल प्लांट म्हणून ओळखला जातो इथं. आता ड्वेल प्लांट म्हणजे दोन वनस्पती ह्या इथे एकत्रच वाढतात ज्यामध्ये शैवाल आणि कवक असं म्हटलं जातं. तर मग बघा, लायकेन्स हे जे आहे शैवाल आणि कवक ज्याला आपण दगड फुल म्हणतो ह्या दोन्हीचं हे कॉम्बिनेशन आहे म्हणून त्याला ड्वेल प्लांट म्हणून ओळखलं जातं. हा प्रश्न STI 16 ला आलेला आहे आणि ह्याच प्रश्नावर पुढे तुम्हाला एक प्रश्न रिपीट बघायला मिळेल, तो आपण आता पुढे डिस्कस करूया. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, लायकेनच्या संदर्भात कोणते विवरण बरोबर आहे. तर शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून ते अन्नाचे शोषण करतात. पुढचा ऑप्शन आहे, कवक आर्द्रता व खनिजांचं शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून तिकडे अन्न तयार करतात. तर बघा, शैवालांमध्ये आपल्याला इथं क्लोरोप्लास्ट किंवा हरितद्रव्य बघायला मिळतात पण कवकामध्ये कुठलंही हरितद्रव्य नसतं, त्यामुळं दुसरं वाक्य बरोबर आहे की कवक आर्द्रता आणि खनिजांचं शोषण करतं आणि शैवालांमध्ये हरितद्रव्य उपस्थित असल्यामुळं शैवाल काय करू शकतं, फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण करू शकतं आणि त्यामुळं तिथं अन्न तयार होतं आणि हे दोघं एकमेकांच्या सहजीवनाने वाढतात म्हणून त्यांना ड्वेल प्लांट किंवा सहजीवी वनस्पती असलं म्हटलं जातं. आणि त्यांच्यामध्ये एक म्युच्युअलिझम आहे त्यामुळं ते काय होतात, तर एकमेकांची वाढ होते त्यामुळं. मग पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा MPSC 2017 ला प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालील पैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे. तर सुक्रोज हा जो पदार्थ आहे हा डायसॅकेराइड आहे. मग मोनोसॅकेराइड, डायसॅकेराइड आणि पॉलिसॅकेराइड असे शर्करेचे प्रकार पडतात ज्यामधले तुम्हाला उदाहरणं सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्रुक्टोज, ही ग्लुकोज ही काही सेल्युलोज वगैरे ही काही महत्वाची उदाहरणं आहेत ज्यापैकी आपल्याला विचारलंय की डायसॅकेराइड म्हणजे द्विशर्करेचं उदाहरण कुठलं आहे, तर ते सुक्रोज आहे. त्यानंतर बघा, सुक्रोजच्या पाण्याबरोबर संयोग होऊन प्रत्यकरण झाल्यास सम प्रमाणात कुठले मिश्रण तयार होते, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असं ते मिश्रण तयार होतं ज्याला ऑप्शन नंबर 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा, खालील विधानांचा विचार करायचा आहे. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. ब, उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते. मग आता सांगायचं आपल्याला की कोणते विधान बरोबर आहेत आणि कोणते चुकीचे आहेत. तर बघा, ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. लायपोप्रोटीन हे व्हाईट कोलेस्ट्रॉल आहे असं म्हटलेलं आहे. तर याबद्दल आपल्याला बघायचं आहे की हाय डेन्सिटी ज्याला म्हटलं जातं, तर दोन प्रकारचे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल असतात ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. गुड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी चांगलं राहतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी घातक ठरतं, ज्यामुळं काय म्हटलं जातं की धमनी काठिण्यता वगैरे म्हणजे हृदयाच्या रिलेटेड जे काही आजार असतात ते तिथं होतात. तर मग आपल्याला थोडेसे हेही प्रश्न बघायचे आहेत कारण इकडे आणि तिकडे प्रश्न थोड्याफार प्रमाणात रिपीट बघायला मिळालेलेच आहेत. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न, डॅश हे शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार असतात. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे आपल्या हाडांशी संबंधित आहे आणि जीवनसत्व ड सुद्धा आपल्या हाडांच्या आरोग्याशी संबंधित आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. हाड ही दोन प्रकारच्या घटकांनी बनलेली असतात ज्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक. आता जैविक घटकांमध्ये अस्थिपेशी असतात आणि अजैविक घटकांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा तिथं काय होतो, समावेश होतो. तर मग कॅल्शियम आणि फॉस्फरसचं जर शोषण करायचं असेल तर कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे, तर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन डीचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न, अंड्याला काय म्हटलं जातं, तर पूर्णान्न म्हटलं जातं. मग बघा, अंड्याला पूर्णान्न केव्हा म्हटलं जातं किंवा त्याच्या कोणत्या भागाला म्हटलं जातं, त्या अंड्याचा जो पांढरा बलक असतो त्या अंड्यातील पांढऱ्या बलकाला अन्न, अंड हे पूर्ण अन्न आहे किंवा त्यातील जे काही घटक तिथे मिळतात आपल्या शरीराला त्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणून गणल्या जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, मेधापासून किती ऊर्जा किंवा उष्मांक मिळते. तर बघा, मेधापासून म्हणजे फॅट्स पासून 9 किलो कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा आपल्याला इकडे बघायला मिळते. जसं आपण बघितलेलं आहे की कार्बोहायड्रेट्स
चार, त्यानंतर प्रथिने चार, आणि त्यानंतर आहे मेद किंवा फॅट्स आहेत 9 किलो कॅलरी. तर हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. शाकाहारी मेदामध्ये डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला म्हणजे टेम्परेचर तापमानाला हे असते. तर बघा, शाकाहारी मेदांमध्ये असंतृप्त दॅट इज अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि खोलीच्या म्हणजे रूम टेम्परेचरला ते द्रव स्वरूपात असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ हे मुख्यत्वे डॅश पासून मिळते. तर सगळ्यांनाच माहित आहे भारतीय आहारात व्हिटॅमिन ए किंवा जीवनसत्व अ हे कॅरोटीन पासून मिळतं, जे पर्याय क्रमांक 4 असेल. आणि कॅरोटीन तुम्हाला कॅरोट, गाजर, पिवळ्या रंगाची जी फळं आहेत, आंबा आहे, पपई आहे, ह्यापासून मिळतं. त्यानंतर काही पालेभाज्या आहेत त्यातूनही मिळतं, जसं की पालक आहे, मेथी आहे, यातूनही तुम्हाला जीवनसत्व अ किंवा व्हिटॅमिन ए मिळण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते. तर 1 ग्रॅम प्रथिनांमधून किंवा प्रोटीन मधून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते आणि कॅलरी हे एकक आहे ऊर्जा मोजण्याचं. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे त्याबद्दल. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश या परिणामात मोजली जाते. असिस्टंट 13 प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच माहित आहे ती कॅलरीज मध्ये मोजली जाते. ओके, नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व असते. तर इथं आहे पर्याय क्रमांक 3 ड जीवनसत्व तिथं असतं आणि त्यापासूनच आपल्याला शरीरातील हाडे आणि त्वचेचं काय केलं जातं, आरोग्य राखलं जातं. ओके, आणि डीचं व्हिटॅमिन डीचं नाव काय आहे, तर कॅल्शिफेरॉल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत. मग आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स हे आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे, ज्यामध्ये मग आपण ज्वारीची भाकरी खातो, गव्हाची पोळी, भात किंवा अजून काही पिष्टमय पदार्थ जसं मका आहे वगैरे. ठीक आहे, तर ह्यामधून आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 60-70% शरीराची जी ऊर्जा आहे ही कार्बोहायड्रेट्स पासूनच भागवली जाते आणि म्हणूनच त्यांना मुख्य ऊर्जेचे स्रोत असं म्हटलं जातं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात. प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला जाईल असं तिथं काय केलेलं आहे, गृहित धरलेलं आहे. तर मग बघा, 1 कप आईस्क्रीम मध्ये जितक्या कॅलरीज असतात तितक्या या तिन्ही मध्ये नसतात. म्हणूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कप आईस्क्रीम. ओके, पुढचा प्रश्न बघूया. मद्यपानामुळे म्हणजे ज्याला अल्कोहोलिझम म्हटलं जातं, डॅशचा अभाव निर्माण होतो. तर मद्यपानामुळे शरीरातील जे मद्यपान करणारा व्यक्ती असते त्यांच्या शरीरातील जे नियासिन नावाचं किंवा नायसिन नावाचं जे काही तत्व असतं ह्याचा काय होतो, अभाव तिकडे बघायला मिळतो आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचा स्मृतिभ्रंश वगैरे व्हायला लागतं. म्हणजे जसं जे अल्कोहोलिझममध्ये जे लोक बोलतात वगैरे तर त्यांना सकाळी आठवत नाही, तर हे त्याचे काय आहे, दुष्परिणाम आहेत. पुढचा प्रश्न बघूया, आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत, ज्यामध्ये बघा पहिलं वाक्य आहे, तांबे मानवी शरीरास आवश्यक असा एक सूक्ष्म अन्न घटक आहे. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. स्निग्ध पदार्थांचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रति ग्राम आहे. आणि क, जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो. तर फ्रेंड्स, ह्यामधलं फक्त अ, क आणि ड हे बरोबर आहेत. अ आणि ड ही जीवनसत्वे जी आहेत ही पाण्यात विरघळत नाहीत, तर ही मेदात विरघळणारी जीवनसत्वे आहेत ज्यांना फॅट सोल्युबल म्हणतात. आणि पाण्यात विरघळणारी कोणती आहेत, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स. म्हणजे बीचा सगळा ग्रुप हा पाण्यात विरघळतो, हा फरक आहे. हा एक्सरसाइज 2017 प्रश्न आहे. म्हणजे बघा, आपल्याला इथंही पकडू शकतात ते. आणि सगळ्यांनाच माहित आहे की जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो, ज्यामधून त्या म्हणजे ज्यांना हा जीवनसत्व क ची तिथं कमतरता भासते त्यांच्या हिरड्यांमधून रक्त येतं, हिरड्या अशा सुजल्यासारख्या दिसतात आणि हिरड्यांचं आरोग्य तिथं व्यवस्थित नसतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, कोरडी कडधान्य जे आहेत, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थाची आहेत. आता बघा, नाशवंत पदार्थ, उत्पादन नाशवंत पदार्थ, टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ. कोरडी धान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आहेत. आता तुम्हाला माहित आहे की गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ एक साधारणतः 1 महिना आरामात राहू शकतो किंवा पॅकिंग जर केली तर त्यांची जे काय कार्यकाळ असेल त्यानुसार. त्यानंतर साखर, त्यानंतर काही कडधान्य आहेत ही सुद्धा आरामात राहू शकतात. म्हणून त्यांना टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ म्हटलं गेलं आहे.
पुढचा प्रश्न बघा, गंधक किंवा सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती? तर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले आहेत मिथियोनाइन आणि सिस्टीन. ही दोन अमिनो आम्ले गंधक ह्या पोषण मूलद्रव्यापासून बनलेले आहेत, अमिनो ऍसिड ज्यांना म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे कुपोषण हा प्रगतशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जिथे नवजात बालकांचा मृत्यू दर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते? तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, त्याला मॅरस्मस असं म्हटलं जातं. यांच्या शरीरावर सूज बघायला मिळत नाही. ज्या क्वाशरोरमध्ये शरीरावर सूज बघायला मिळते, ज्यामध्ये पूर्ण असं सुजलेलं शरीर दिसतं आणि एकदम असा चंद्रासारखा चंद्रमुखी चेहरा तिथे बघायला मिळतो, तर ह्या सिच्युएशनला काय म्हटलं जातं? ह्या परिस्थितीमध्ये तर मॉरसमस किंवा मॅरसमस म्हटलं जातं. तर मग पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि आजचा आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी जीवनसत्वाचा घटक आहे? तर ते आहे कोबॉल्ट. पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. सो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस केले जवळपास 51 प्रश्न. हे मागच्या पेपर्समध्ये येऊन गेलेले आहेत, जसं मी तिथं तुम्हाला इयर पर मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः अशीच तयारी करा, वर्गीकरण, त्यानंतर दोन्ही वर्गीकरण आणि त्यानंतर जे काय आपले घटक आहेत त्याबद्दल पण असेच आपण प्रश्न येत्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये सुद्धा आणूया. सो थँक्स फॉर वॉचिंग.